कुटुंब नियोजन करणं ही पुरुष आणि महिलांची सारखी जबाबदारी असताना प्रत्यक्षात पुरुषांकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. औरंगाबाद शहरात एक वर्षाच्या काळात केवळ 4 पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली असल्याचं दिसून आलंय. यामुळे कुटुंब नियोजनात पुरुषांची उदासीनता दिसून येते. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची झाल्यास पुरुषांवरची शस्त्रक्रिया कमी वेळेची आणि कमी जोखमीची असते. परंतु आजही नसबंदीबाबत पुरुषांची मानसिकता तयार झालेली नाहीये. लोकसंख्येचा दर जास्त वाढत होता, त्यावेळी महिलांनीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घ्यावी या आशयाची जाहिरात केली जात असे. मात्र पुरुषांनी कुटुंब नियोजन करून घ्यावं याची वाच्यता फारशी झाली नाही. कुटुंब नियोजनाची साधनं पूर्वी प्राथमिक अवस्थेत असल्यामुळं पुरुषांची शस्त्रक्रिया करताना अनेकदा इन्फेक्शनमुळे मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणून घरचा धनी वाचला पाहिजे या विचारातून महिला देखील पुरुषांच्या कुटुंब नियोजनाला विरोध करत असायच्या. मात्र आता स्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षाच्या काळात महिलांच्या नसबंदीचं प्रमाण वाढलं आहे. आरोग्य केंद्रांना टार्गेट दिल्यामुळं अनेकांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या. त्यानंतर काही वर्षांनी यात आमूलाग्र बदल झालेत. शस्त्रक्रियेत सुलभता आली, परंतु पुरुष मंडळी या मानसिकतेतून बाहेर पडलेली दिसत नाहीये. 4,000 महिलांनी एका वर्षात 5,496 शस्त्रक्रिया केल्या असल्या तरी देखील अवघ्या 4 पुरुषांनी या शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे. सर्व जगातनं याबाबत साजरा, म्हणजे या दिवशी आपण लोकसंख्या आणि त्याचे परिणाम याबाबत चर्चा केली जाते, बोलले जाते. तर सध्याची जी वाढती लोकसंख्या आहे तर त्याच्यामुळे जो काय परिणाम होतो, जे आपल्याला रिसोर्सेस आहेत, जे काय नैसर्गिक आपल्याला साधनं आहेत, ते सर्वच बाबतीत आपल्याला कमी पडतात. लोकसंख्येचा जो परिणाम आपल्या समाजावर होतो, तर ही वाढती लोकसंख्याला आळा घालणे ही सर्व आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्याच्यात आरोग्य विभागही आपलं काम करतं आहे. मागच्या वर्षी आम्ही जवळजवळ 5,500 महिलांचं शस्त्रक्रियाचं आपण केलेली आहे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया. पण यामध्ये एक मला आव्हान करायचं आहे की पुरुष शस्त्रक्रिया फक्त आपल्याकडे 4 झालेले आहेत की जे 5,500 आपल्या या महिला शस्त्रक्रिया झाल्या. तर पुरुषांनी पण ह्याच्यात इक्वली सहभागी व्हावं, कारण दोघांचीही जबाबदारी आपलं कुटुंब मर्यादित असावं. आपण प्रत्येकाने 1 किंवा 2 मूल असू द्यावे की ते आपण त्याची काळजी घेऊन नीट वाढवू शकतो आणि या वाढत्या लोकसंख्येला आळा घालवू शकतो. आणि नवीन येणाऱ्या पिढीला आपण एक क्वालिटी लाईफ चांगल्या पद्धतीचं त्यांना वातावरण आपण आपल्या हाताने त्यांना देऊ शकतो. तर याबाबत सर्वांना आव्हान आहे की आपलं कुटुंब आपण मर्यादित ठेवावं.